15 ऑगस्ट जवळ आला की प्रश्न पडतो, जर का भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एकाच वेळेस स्वतंत्र झाली तर मग पाकिस्तान हा एक दिवस अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन का बरं साजरा करतो? तर याबाबत अधिकृत आकडेवारी घेतली असता नेमकं काय गणित आहे आणि यामागची तपशीलवार काही कारणं उलगडण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. तर मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान हे 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले असले तरीही पाकिस्तान हा त्यांचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्टला का साजरा करतो, यासाठी सगळ्यात आधी आपल्याला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 काय आहे हे समजून घ्यावं लागेल. तर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 लागू केला. या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली आणि 14 ऑगस्टच्या रात्री आणि 15 ऑगस्टपासून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात येतील असं स्पष्ट करण्यात आलं. याशिवाय 1948 पाकिस्तान सरकारने एक टपाल तिकीट काढलं होतं, त्यावरती त्यांच्या स्वातंत्र्याची तारीख ही 15 ऑगस्ट 1947 अशीच होती. कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान हे एकाच दिवशी जरी स्वतंत्र झाले असले तरीही पाकिस्तानात 14 ऑगस्टला राष्ट्रीय सण साजरा करण्यामागे एक धार्मिक कारण सुद्धा सांगितलं जातं. ते म्हणजे असं की रमजान महिना हा मुस्लिम धर्मातील पवित्र महिना मानला जातो. तर पाकिस्तानातील काही इतिहासाचे जाणकार सांगतात, जेव्हा पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस होता पवित्र रमजान महिन्याचा 27वा दिवस, म्हणजेच शेवटचा शुक्रवार, ज्याला आपण अलविदा जुम्मा असं म्हणू. तर इंग्रजी कॅलेंडरमध्ये 14 ऑगस्ट 1947 दिवस हा मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार होता असं सांगण्यात येतं. मात्र यावरूनही नंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता कायदा आणि धार्मिक कारणानंतर पाकिस्तानात साजरा होणारा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट असण्यामागे लॉर्ड माउंटबॅटन यांची भूमिका महत्वाची ठरते. तर लॉर्ड लुईस माउंटबॅटन हे ब्रिटिश सरकारचे भारतातील शेवटचे व्हॉइसरॉय होते. एका प्रेस जनरलच्या अहवालानुसार माउंटबॅटन यांच्यावर ब्रिटिश सरकारच्या वतीने भारतात आणि पाकिस्तानमध्ये सत्ता हस्तांतरण करण्याची जबाबदारी होती. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 कायद्यान्वये दोन्ही देश एकदाच स्वातंत्र्य झाले तरी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला माउंटबॅटन यांना एकाच वेळेस उपस्थित राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी एक तोडगा काढला. त्यानुसार ते 13 ऑगस्टला कराचीत पोहोचले आणि 14 ऑगस्टच्या सकाळी पाकिस्तानच्या संविधान सभेला त्यांनी संबोधित केलं. तर कराचीतील कार्यक्रम आटपून ते परत दिल्लीला आले आणि मध्यरात्री लाल किल्ल्यावर झालेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तर दोन्ही देशांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून माउंटबॅटन यांनी या तोडग्यानुसार सत्ता हस्तांतरणाची जबाबदारी पार पाडली. मात्र 14 ऑगस्टला कराचीमध्ये केलेल्या भाषणात माउंटबॅटन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की पाकिस्तान हा 15 ऑगस्टपासूनच स्वतंत्र होईल. 15 ऑगस्टच्या दिवशी पाकिस्तानात निघालेल्या वर्तमानपत्रातही स्वातंत्र्य दिनाची हीच तारीख छापून आली होती. आता माउंटबॅटन यांच्या भूमिकेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांचीही भूमिका इथं महत्वाची ठरते. लियाकत अली खान यांच्या अध्यक्षतेखाली 29 जुलै 1948 मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि या बैठकीत 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचे गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री असे बडे नेते या बैठकीत उपस्थित होते. तर मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला पाकिस्तानातील सरकारी संस्थानांनी सुद्धा मान्यता दिली, तसंच परदेशी दूतावासांमध्ये सुद्धा हा निर्णय कळवण्यात आला. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली जिना यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला होता. पाकिस्तानातील काही जाणकार लोक असंही सांगतात की मोहम्मद अली जिना यांनी सार्वभौम पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ही 14 ऑगस्ट रोजीच घेतली होती. मात्र असा कुठलाही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाहीये. तर या अधिकृत धार्मिक आणि तांत्रिक कारणांमुळे पाकिस्तान भारतापेक्षा एक दिवस अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर या संभ्रमाबद्दल तुमच्या मनात काय होतं ते आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायलाही विसरू नका.